आवाज निर्मिती कशी होते, एखाद्या गोष्टीतून आवाज कसा येतो, किंवा यात्रेतून तुम्ही जो भोंगा घेता त्यातून आवाज कसा येतो, घरच्या घरी पिपाणी कशी तयार करावी। नमस्कार, मी भूषण चंद्रकांत गवाळे, तुमचा विज्ञान मित्र जिज्ञासा सफर विज्ञानाची मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि आज आपण जाणून घेणार आहोत पिपाणी कशी वाजते। तर यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक स्ट्रॉ आणि एक कैची। तर मी जर तुम्हाला सांगितलं की ही स्ट्रॉ तुम्हाला कट करायची आहे आणि त्यातून पिपाणी सारखा आवाज यायला हवा, तर तुम्ही काय कराल? तर आपल्याला आपण बऱ्याच ठिकाणी कट मारून बघू की कुठे कुठे आवाज येत आहे, पण खरं तर कट कुठे असायला हवायचे ते आपण बघणार आहोत। तर त्यासाठी आपण एक स्ट्रॉ एका तोंडाकडून थोडी चपटी करणार, चपटी करून तिला अशी व्ही आकारामध्ये कापणार। जर तुम्ही बघितलं असेल तर असं तिचं टोक तयार होते, ठीक आहे। व्ही आकारामध्ये आपण तिला कट केले, थोडी चपटी केलेली आहे आणि चपटी करून तर घरच्या घरी ही पिपाणी आपण तयार केलेली आहे। पण याचा आवाज जर बघितला तर थोडासा घोगरा जाणवतो, पण हाच आवाज आपल्याला आणखी तीव्र करायचा आहे। तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आता बघूया। तर हा आवाज आणखी थोडा तीव्र होत चाललाय। तर आता बघा ही एवढीशी पिपाणी आपल्याकडे शिल्लक राहिलेली आहे। तर त्यातून आता तीव्र आवाज येऊ लागलेला आहे। तर हा आवाज नक्की कशामुळे तयार होतो किंवा का आवाज येतो हा? तर कोणतीही गोष्ट जेव्हा त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स किंवा कंपन तयार होतात तेव्हा तिथे आवाज निर्मिती होत असते। इथेही जर आपण बघितलं, ही स्ट्रॉ जी आहे त्याची ही जी टोकं, आधी स्ट्रॉचं तोंड कसं होतं तर असं गोलाकार होतं, तेव्हा जर आपण फूक मारली, माझ्याकडे दुसरी एक स्ट्रॉ आहे तर त्यातून आपण फूक मारली तर आवाज येत नाही। पण आपण काय केलं, तिच्या एका टोकाला असे व्ही आकारात कट करून तिथे दोन टोक तयार केले, जेणेकरून आपण हवा फुंकली असता ते कंपन पावते। तर जेव्हा आपण हवा फुंकतो तेव्हा काय होतं, हे जी दोन टोकं आहेत त्याच्यामध्ये कंपनं तयार होतात आणि त्या कंपनांमुळे आवाज निर्मिती होते आणि आपल्याला आवाज येतो। पण हाच आवाज काय होतं की आपण जसजसे स्ट्रॉ कापत जातो तसतसा आवाज तो तीव्र होत जातो। कारण जर आपण बघितलं की आधी जो जे अंतर होतं आवाज आपल्यापर्यंत बाहेर पडण्याचं अंतर जे होतं ते खूप मोठं होतं, तर त्यामुळे आपल्यापर्यंत आवाज येईपर्यंत तो आवाज घोगरा यायचा। पण जर आपण कटकट करत गेलो तर इथे अंतर कमी असल्यामुळे तो आवाज येतो पटकन हवेमध्ये विरून जाय विरायला लागायचा, त्याच्यामुळे हा आवाज इथे तीव्र येतो। तर आता अजून एक आपण प्रयोग करून बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एक रफ पेपर लागेल, तर त्या रफ पेपरच्या सहाय्याने आपण तो प्रयोग करणार आहोत। आपल्याला काय करायचं की या पेपरचा एक शंकू बनवायचा, जसं आपण भेलपुरी वगैरे खाण्यासाठी शंकू बनवतो, तर ते त्या टाईपचा शंकू एक बनवायचा आहे। तर आपला शंकू तयार आहे, तर त्या शंकूमध्ये आपण इथे ही पिपाणी टाकणार आहोत। तर तुम्हाला काय जाणवलं, तर हा जो आवाज आहे तो आणखीन मोठा झालेला आपल्याला जाणवतो। हे कशामुळे? तर काय होतं की जेव्हा आपण फूक मारतो ही जी कंपनं आहेत ती या नळीतून बाहेर येतात, आणि इथे काय होतं, इथे हा एरिया जास्त असल्यामुळे ती कंपनं आहेत ती ॲम्प्लिफाय होतात, म्हणजे त्यांची तीव्रता पुढे वाढवली जाते। आणि ती तीव्रता वाढवल्यामुळे काय होतं की यातून येणारा आवाज हा खूप मोठ्या प्रमाणात येत असतो। त्यामुळे नेहमी आपण जो पोंगा घेतो तर त्या पोंग्यामध्ये इतका मोठा आवाज येतो त्याचं कारण हेच आहे की ही जी पिपाणी आहे ती या पोंग्यामध्ये बसवलेली असते, आणि पोंग्यामध्ये या कंपनांचं काय होतं ॲम्प्लिफिकेशन होतं, त्याची तीव्रता वाढवली जाते आणि त्यामुळे आपल्याला आवाज हा खूप मोठा येतो। तर अशा रीतीने तुम्ही घरच्या घरी पिपाणी बनवू शकताय, आणि हे खूप सोपं आहे एक स्ट्रॉ आणि एक कैजीच्या सहाय्याने।
तर आशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल, यामधील माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील जे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही सांगा आणि हे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.